बहुजन समाजातील युवा नेते पंकज गायकवाड यांनी आदिवासी बांधवांना आवाहन केले आहे की समाजाला न्याय देणाऱ्या नेत्यांच्या मागे उभे राहा, तसेच आपला उपयोग करून संपत्ती कमवणाऱ्या व आपले भांडवल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. आपले आरक्षण वाचावे यासाठी तरुण पिढीने एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्यातील सुद्धा गद्दार नेत्यांना धडा शिकवावा लागेल, असेही आवाहन अनुसूचित जाती जमाती समाज आरक्षण बचाव समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट. जय हिंद, जय भीम, जय जोहार. माझ्या आदिवासी बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की आपल्याच जीवावर मोठे झालेले नेते मोठ्या गाडीमध्ये फिरतात, मोठ्या बंगल्यामध्ये राहतात, पण आपल्याच विरोधात कुठेतरी कट कारस्थान करत असल्याचे दिसत आहे. आज आदिवासी बांधवांच्या जीवावर उठलेले हे राज्य सरकार जे अतिशय निंदनीयरित्या धनगर समाजाला आदिवासी बांधवांचं एसटी समाजाचं आरक्षण देण्याच्या घोषणा आज करत आहे, त्यांना अध्यादेशाद्वारे राज्य सरकार एसटी समाजात सामावून घेण्यासाठी जे सरसावत आहे ना, काही मंत्री सुद्धा त्यासाठी सांगत आहेत की आम्ही अध्यादेश काढून धनगर समाजाला या एसटी समाजामध्ये सामावून एसटी समाजामध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही अध्यादेश काढून एसटी समाजामध्ये त्यांना सामावून घेणार आहोत. आमच्या आदिवासी बांधवांनी अहोरात्र या देशाला घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. अशा आदिवासी बांधवांना त्यांचं लोकप्रतिनिधित्व व त्यांचं शैक्षणिक आरक्षण, त्यांचं नोकरीतील आरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या संविधानाच्या माध्यमातून त्यांना संरक्षण देण्यासाठी एकत्रित येऊन संविधानाच्या असंख्य अशा कलमामध्ये त्यांना सामावून घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अशा संवैधानिक अधिकार दिलेल्या आमच्या आदिवासी बांधवांवरती अन्याय करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे भाजप सरकार आणि शिवसेना, जे फुटून निर्माण झालेली शिवसेना असेल किंवा अजितदादा असतील, अशा पद्धतीचे राजकीय पक्ष भाजपच्या वेटीस जाऊन व भाजपला मांडीला मांडी लावून बसणारे काही नेते करत आहेत. आपल्या इथे असंख्य असे नेते आहेत की जे आदिवासी समाजाच्या नावाने राजकारण करत असतात, आदिवासी समाजाच्या जीवावरती असंख्य असे आमदार या महाराष्ट्रामध्ये आहेत, असंख्य असे खासदार सुद्धा या आदिवासी बांधवांच्या मुलेत निवडून आलेले आहेत. अशा आदिवासी बांधवांवरती अन्याय करण्यासाठी जर जाणीवपूर्वक राज्य सरकार असा अध्यादेश काढणार असेल तर अशा अध्यादेशाचा आम्ही जाहीर निषेध करतो. एससी एसटी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे काही नेते जर चुकीच्या माध्यमातून त्यांना जर प्राधान्य देत असतील ना, राज्य सरकारला तुमचा पाठिंबा असेल, तर अशा नेत्यांचा सुद्धा जाहीर निषेध आम्ही करतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की एसटी समाजाच्या मागे आज कुठेतरी एससी समाज सुद्धा उभा राहिलेला आहे. आमच्या बांधवांवरती कोणी जर अन्याय करणार असेल तर त्यांच्या विरोधात व ते जे राज्य सरकार सुद्धा असेल त्यांच्या विरोधात आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन उभारणार, असे मी तुम्हाला जाहीर करतो. आणि माझ्या आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की आपलं राजकारण करणाऱ्या लोकांपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. ज्या समाजाने शोषित वर्गाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलं, असे जे ब्राह्मण वर्गातील काही लोक असतील ज्यांनी फाटके कपडे घालून आपल्या समाजाचं राजकारण करून मोठ्या मोठ्या गाड्यांनी फिरायला लागले, या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये असंख्य असे नेते आहेत की जे आदिवासींच्या नावावरती राजकारण करतात पण अजूनपर्यंत आदिवासी समाजाचं आरक्षण हिरावून घेणार आहेत याच्यावरती एक सुद्धा वाक्य त्यांनी अजूनपर्यंत काढलेलं नाही. माझं आदिवासी बांधवांना जाहीर आव्हान आहे का अशा नेत्यांपासून सुद्धा सावध राहायचं आहे. ज्या पद्धतीने आपला उपयोग करून व आपलं जे कवच आहे, जे आपलं अॅट्रोसिटी सारखं कायदा, जो आपल्याला संरक्षण देणारा कायदा आहे, याचं भांडवल करून काही लोकांनी आपली पोटं भरण्याचं साधन सुद्धा निर्माण केलं, अशा नेत्यांपासून सुद्धा सावध राहायचं आहे. जे शोषितच नाहीत, ज्यांनी कधीही आदिवासी आणि दलित बांधवांचा जे काही अन्याय झाला, ज्यांनी आपल्याला वेटीस धरून आपल्या जीवनाचं उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करण्याचं नाटक करून त्यांनी त्यांचं जीवन उत्कर्ष केलं, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायला लागले, अशा नेत्यांपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला आपलं दुश्मन बनवण्याचं काम या नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे, अशा नेत्यांपासून सुद्धा सावध राहायचं आहे. माझं सर्व आदिवासी बांधवातील जे नव्या उमेदीने नव्या जिद्दीने जागणारे जे नेते असतील,
तरुण नेते असतील त्यांना जावीर आव्हान आहे, अशा नेत्यांपासून सावध राहून जे अनुसूचित जाती जमाती समाज आरक्षण बचाव समिती याच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्रित यायचं आहे. जो आपला लढा समाजाला एकत्रित येऊन समाजाला न्याय देण्यासाठी उभा करायचा आहे त्यासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे. आणि अशा ज्या भांडवलदारी व्यवस्थेला पूरक असलेल्या नेत्यांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि माझं जाहीर आव्हान आहे महाराष्ट्रातील सर्व तरुण कार्यकर्त्यांना की आपलं जर आवाज उचलण्यासाठी आपण एकत्रित आलो नाही, येणाऱ्या काळात आपलं आरक्षण हे संपुष्टात येणार आहे, यासाठी आपल्याला एकत्रित येलंच पाहिजे. आणि जे जे आमदार खासदार आपल्या विरोधात काम करतील, जे कोणी धनगड समाजाला जाणीवपूर्वक पाठिंबा देण्याचं काम करतील, अशांना सुद्धा आपण धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून माझं जाहीर आव्हान आहे सर्व माझ्या आदिवासी बांधवांना, माझ्या दलित बांधवांना, की या लढ्यामध्ये आपण एकत्रित लढाई लढली पाहिजे. ज्या पद्धतीने नॉन क्रिमिनल लावण्याचं काम व कट कारस्थान सुप्रीम कोर्टाद्वारे चालू आहे त्याला कुठेतरी प्राधान्य देण्याचं काम भाजप सरकार करत आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण एक लढा उभारत आहोत. अशाच पद्धतीचा लढा आपल्याला या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचं आरक्षण हिसकावून घेणाऱ्या लोकांविरुद्ध सुद्धा उभा करायचा आहे. आणि जे भांडवलदारी लोकांना पूरक असतात व राज्य सरकारला अशा पद्धतीने पाठिंबा देणारे लोक आहेत यांच्यापासून सुद्धा सावध राहायचं आहे. जाणीवपूर्वक आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे राजकारण करत आहेत ते राज्यमंत्री दर्जा सुद्धा त्यांना मिळाला, असे नेते सुद्धा अजूनपर्यंत ब्रश शब्द सुद्धा आरक्षण जात असताना सुद्धा आदिवासी बांधवांच्या या व्यथेवरती बोलत नाहीत. म्हणून आपण एकत्रित लढाई येऊन जो शोषित असतो तोच शोषिताला न्याय देऊ शकतो, जो शोषित नाही तो शोषिताला काय न्याय देणार, या वाक्याला आपण कुठेतरी प्राधान्य देऊन आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे. जय हिंद, जय भीम, जय जोहार.